नमस्कार, मी श्रद्धा देसाई, दिवाळी विशेषमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आली आहे फुलपाखरूच्या सेटवर. तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजे मानस आणि वैद्यी हे दोघं माझ्यासोबत आहेत आणि आपण त्यांना विचारायचं की त्यांची दिवाळी ते कसे सेलिब्रेट करतात रील लाईफमध्ये आणि रिअल लाईफमध्ये दोन्हीकडे. सर्वात पहिल्यांदा मला विचारायचं आहे, पाडव्याचं शूटिंग तर तुमचं झालं आहे, तर पाडवा सेलिब्रेशन कसं होतं सेटवरचं? हो, आणि पहिलाच पाडवा आहे आणि ॲक्च्युली एक ट्विस्टसुद्धा आहे, त्यामुळे जरा पाडवा स्ट्रेसफुल गेला आहे आमचा. ते ऑडियन्स बघेलच एपिसोड्समध्ये, पण हा ऑब्व्हियसली पहिला पाडवा असल्यामुळे मानसने वैद्यीला गिफ्टसुद्धा दिलं आहे. आता ते काय गिफ्ट दिलं आहे ते मी सांगणार नाही आहे, पण ह्या दिवाळीमध्ये जरा मेजर चेंजेस होणार आहेत मानस आणि वैद्यीच्या आयुष्यात. लोकांना वाटेल परत ट्विस्ट आहे, पण आता ते काय करणार, आयुष्यात ट्विस्ट पाहिजेच नाही तर मजा येत नाही. त्यामुळे येस, दिवाळीसुद्धा खूप हॅपनिंग आणि रॉकिंग जाणार आहे असं वाटतंय. हा, म्हणजे आमची पहिलीच दिवाळी आहे, त्याच्यामुळे ऋताने सांगितलंच की मी तिला गिफ्ट दिलं आहे. आणि एक आम्ही मागच्या वेळेला म्हणालो होतो म्हणजे की पुढे तुम्हाला काय काय बघायला मिळेल, सो तो एक ट्विस्ट आहे, तो एक आला आहे आता फायनली आमच्या सिरियलमध्ये, तर तो तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. पण ही झाली रील म्हणजे जी आम्हाला पाहायला मिळणार आहे, पण सेटवरची तुम्हाला सुट्टी आहे दिवाळीसाठी? पाडव्याच्या दिवशी नाही, पाडव्याच्या दिवशी आम्ही कुस्ती बघायला चाललो आहे पुण्याला. सो 8 तारखेला सुट्टी आहे की नाही माहित नाही, बाकी नाही, पण आम्हाला आहे दोघांना सुट्टी. बाकी आई थिंक आम्हाला तर पण तेव्हा पण आम्हाला दिवाळी सेलिब्रेट करायला म्हणजे आम्हाला बाहेरच जायचं आहे, त्याच्यामुळे काय माहित नाही. तुमचं सेटवरचं दिवाळी सेलिब्रेशन आम्हाला सांगाल, तुम्ही इथे पण फराळ आणला असेल, काही सेलिब्रेशन केलं? इथे तसं बघायला गेलं तर आम्ही रोजच दिवाळी साजरी करत असतो, कारण की आमच्या आत्या ज्या आहेत पूर्णिमा तळवलकर, त्या असं काही ना काहीतरी खायला घेऊन येत असतात घरून आमच्यासाठी प्रेमाने, चिवडा, लाडू आणि हवत्या. तर मग तसं बघायला गेलं तर फराळाच्या दृष्टीने आमची रोज चालूच असते दिवाळी. आणि म्हणजे यावेळेला स्पेशल असं एवढं काही नाही, म्हणजे शूटिंगच चालू आहे आमचं आणि जी काही दिवाळी साजरी करतोय ती टेकमध्येच करतो. साजरी करतो. तुझा आवडता फराळ कोणता? चकली. येते बनवता? नाही, खाते. चिवडा किंवा माझ्या आजीचे, म्हणजे आजी म्हणजे रवा बेसनाचे लाडू बनवते, प्रचंड अप्रतिम बनवते, ते मला खूप आवडतं. दिवाळी आपली 4-5 दिवस सुरू असते, बरेच सण असतात, पाडवा असतो, भाऊबीज असते आणि सर्वात म्हणजे बऱ्याचसारख्या गोष्टी असतात. म्हणजे आपण रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतो, रांगोळ्या असतात, किल्ला बनवणं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यंग स्नान वगैरे करून कारीट फोडणं वगैरे हे सगळं आपण करतो. तर तुमच्या घरची दिवाळी कशी असते ते आम्हाला ऐकायला आवडेल. आय थिंक तू सगळंच सांगितलंस त्यात, कारण जी बेसिक ऑब्व्हियसली वी नो की भाऊबीज, पाडवा, त्याच्यानंतर पहिली अभ्यंग स्नान, धनतेरसच्या दिवशीसुद्धा बरेच लोक नवीन गोष्टी घेतात, कारण तो दिवस खूप शुभ असतो. त्यामुळे येस, जी नॉर्मल असते तीच माझ्या घरीसुद्धा असते, फक्त एकच डिफरन्स आहे, आता आधी मी असायचे त्यांच्याबरोबर, आता मी नसते. त्यामुळे एक मला असं वाटतं तेवढाच बदल आहे, बाकी आई, बाबा, भाऊ आणि तशी आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळेच एकत्र असतात. या माझ्या घरी सुद्धा ऍक्च्युली सेम, ज्या दिवशी जे करतात ते करतात. फक्त मी कधी किल्ला वगैरे काही बनवला नाहीये. नाही, किल्ला मी बनवलाय पण खूप लहानपणी. हा, ते पण म्हणजे मामाच्या घरी गेल्यावर बाहेर तेवढं, पण म्हणजे बघण्याचं जास्त काम होतं माझं बनवण्यापेक्षा. दिवाळीचा असा कुठचा क्षण आहे जो तुमच्या कायम आठवणीतला आहे? लाईक आय सेड की प्रत्येक सणाचं एक महत्त्व असतं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी मला असं वाटतं की तो दिवस माझ्या कायमच लक्षात राहतो, कारण आय मेक शुअर की मी काही ना काहीतरी नक्कीच घेईन त्या दिवशी. आणि जेव्हापासून आय हॅव स्टार्टेड अर्निंग आय मेक शुअर की या, ऑब्व्हियसली, कारण ते स्वतःच्या कमाईचं जे काही आपण घेतो ते खरंच खूप स्पेशल असतं. त्यामुळे या, आय मेक शुअर की ॲटलिस्ट एव्हरी इयर काहीतरी टोकन ऑफ समथिंग आय म्हणजे आय बाय. सो या धनत्रयोदशी आय लाईक दॅट, आय डोंट नो. आणि मी बेसिकली 5 दिवस खूप प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की अरे सगळीकडेच खूप छान आहे. आणि एक तर म्हणजे दादरला राहते शिवाजी पाकतो, म्हणजे असं फुल इट्स ऑल लेट अप, सो इट्स या, इट्स रिअली ब्युटिफुल. शॉपिंगमध्ये तुम्ही किती मदत करतात की आकाश कंदील घ्या, चांदणी घ्या, डेकोरेशन? आकाश कंदील मी म्हणजे दरवर्षी नाही जमत, पण मी बऱ्याच वर्षी घरचा बनवला आहे, त्याच्यामुळे तो एक ते एक शॉपिंग मी वाचवतो घरच्यांचं. आणि बाकी लाईटिंग वगैरे ते कधीतरी आणायला लागतं जाऊन, बाकी आकाश कंदील बनवायला. आत्ता जरी आपल्याला सेटवर सुट्टी असेल तर कदाचित मोकळा वेळ मिळतो, पण शाळा कॉलेजमध्ये असताना आपल्याला एक दिवाळीचा अभ्यास म्हणून दिला जायचा, ज्यामध्ये निबंध लिहा आणि काहीतरी कटिंग्स वगैरे करा, तसा कुठचा अभ्यास लक्षात आहे दिवाळी? माझा अजिबात लक्षात नाही, कारण दिवाळीचं कधी, आता 20 तारखेपर्यंत सुट्टी आहे ना, मग 19 तारखेला रात्री मी तो करणार ऑब्व्हियसली, कारण सुट्टी यार मजा करण्यासाठी असते, त्यात कुठे तो दिवाळीचा अभ्यास वगैरे करा. पण हो, हे प्रत्येक शाळेचं आहे आणि खूप बोरिंग असतं. आणि ग्रीटिंग वगैरे बनवायला सांगायचं ना, त्याच्यामुळे दरवर्षी आपण ते बनवायचो, तर ते
त्याचं डिझाईन ऑलमोस्ट सेमच असायचं, म्हणजे आता मागच्या वर्षी गेलो होतो ना, मग यावर्षी पण तेच करूया, कोणाला कळणार. रिअल लाईफमध्ये फटाक्यांची आतिषबाजी नको, पण इथे एक रॅपिड फायरमध्ये होऊन जाऊ दे आतिषबाजी. मी काही फटाक्यांचे शब्द सांगेन, ते तुमच्या जी फॅमिली आहे फुलपाखरूची फॅमिली, त्याच्यामध्ये डायरेक्टर असो, कॅमेरा पर्सन असो, सगळे असो, त्याच्यात तो सुटेबल कोणासाठी ते सांगाल. सुतळी बॉम्ब. तृष्णा. शी इज अ बॉम्ब, शी इज हॉट, दॅट्स ऑल. पाऊस. प्रेमाचा पाऊस. पौर्णिमा. शी इज टू क्यूट. या राईट. मुळीचक्र म्हणजे गोल गोल फिरून मग मुद्द्यावर येणार. चेतन. चेतन शेड्युलर. सुरसुरी म्हणजे कंटिन्युअस बडबड. इथे ऍक्च्युअली ते मगाचं नाव, मी वृत्ताचं नाव घेऊन याच्यासाठी कंटिन्युअस बडबड. एकदा एकदा सुरू झाले की ती सुरू झालं. लवंगी. छोटा बेकट. आमचे जे ओंकार जातात ना, ते आमचा स्पॉट आहेत, तो आमच्याच व्हायचा आहे. खूप छोटा पण तो पण असाच एकदा बडबडायला लागला की छोटा पॅकेट बडत. आणि म्हणजे हे कामाच्या बाबतीत पण बोलतात की दिसायला खूप छोटं पण काम एकदम कमाल. मला विचारायचं, तुम्ही आज आम्हाला काय करून दाखवणार आहात? रांगोळी काढायचा प्रयत्न करणार. रुता रांगोळी काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी तिला मदत करणार आहे. तू सांग मला, मी फॉलो करतो. त्याला ग्रीन देऊया. सो ही रांगोळी तुम्ही मस्त सजवली, तुम्ही घरी पण ट्राय करू शकता आणि बघणारे पण एक ट्राय करतीलच नक्कीच. कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे. अल्ट्रा मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आमच्याकडून, फुलपाखरू टीमकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि हो, 19 नोव्हेंबर पासून फुलपाखरू बघा सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त झी वावर. थँक्यू. थँक्यू.